नेपालमधल्या भूकंपातल्या मृतांचा आकडा 5057 वर आकडा 10,000 पर्यंत जाण्याची नेपाळच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती. जगभरातून मदतीचा ओघ सुरू. नेपाळमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ. नेपाळमधून महाराष्ट्राचे 185 पर्यटक परतले. बाकीचे सर्व पर्यटक सुरक्षित आणि परतीच्या मार्गावर. एकनाथ खडसेंची माहिती. राहुल गांधी 30 एप्रिल पासून विदर्भाच्या दौऱ्यावर. उद्या पोहोचणार नागपूरला. पदयात्रा काढून जाणार. जाणून घेणार शेतकऱ्यांच्या व्यथा. आज रेल्वेने गेले पंजाबच्या दौऱ्यावर. औरंगाबादेत युतीचा तिढा अखेर सुटला. महापौर पदासाठी जुन्याच 4-1 फॉर्म्युल्यावर भाजप राजी. पण पहिल्या 1.5 वर्षांनंतर होणार वर्षभरासाठी भाजपचा महापौर. राज्यात सेवा हमी कायदा लागू. राज्यपालांनी केली विधेयकावर सही. आता अधिकाऱ्यांची जबाबदारी होणार निश्चित. नागपूर सेंट्रल जेलमधला कैद्यांचा आणखी एक प्रताप. राजा गौस या गुंडानं चक्क स्मार्टफोन वापरून जेलमध्येच केलं फोटो सेशन. गौसचं मेमरी कार्ड आयबीएन लोकमतच्या हाती. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर मिनरल वॉटरच्या अवैध धंद्यावर कारवाईला सुरुवात. अन्न आणि औषध प्रशासनानं केली 10 प्लांट्सची पाहणी. 6 प्लांट्सना पाठवली नोटीस. शौचालयाच्या टँकमध्ये पडलेल्या 2 वर्षाच्या मुलाचा धाडसानं वाचवला जीव. हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी इथल्या 11 वर्षाच्या संदीपचं होतंय गावात कौतुक. आणि लेखिका शोभा डे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. राज्य सरकारनं बजावलेल्या नोटीसला दिली स्थगिती.